शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर करण्यात येतो. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते या वचननाम्याचं प्रकाशन होणार आहे. ठाकरेंच्या वचननाम्यामध्ये महिला, शेतकरी, युवा, रोजगार निर्मिती, उद्योग आणि आरोग्य क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अकोल्यातल्या बाळापूरमध्ये दोन्ही शिवसेनेचा राजकीय तोफा धडाडणार आहेत. बाळापूरमधल्या वाडेगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार बळीराम शिरसकरांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंची सभा होणार आहे, तर शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन देशमुखांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज विविध मतदारसंघात जाहीर सभा होणार आहेत. किनवट, यवतमाळ, उमरखेड, आर्णी या मतदारसंघात त्यांच्या सभा पार पडतील. उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा होणार आहेत. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. पूर्व नागपूरमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार दुरेश्वर पेठे यांच्या समर्थनासाठी सभा घेणार आहेत. सकाळी 10:30 ही सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज जाहीर सभा होणार आहेत. मुंबईमध्ये सागर पार्क, 90 फीट रोड, अमृतनगर सर्कल, घाटकोपर, वरळी, कोळीवाड्या या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. राज्यामध्ये काँग्रेस पक्षातल्या बंडखोरांवर एकाच वेळी निलंबनाची कारवाई होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यातल्या काँग्रेसमधल्या बंडखोरांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. पुण्यामध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची जाहीर सभा होणार आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातले बहुजन समाज पक्षाचे उमेदवार फुलेगे चलवादी यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. येरवडा इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालय मैदानावर 17 नोव्हेंबरला ही सभा होणार आहे. एकशे 133 वसई मतदारसंघातले अधिकृत उमेदवार स्नेहाताई दुबे पंडितांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पार पडलं. यावेळी महायुतीच्या विविध लोकोपयोगी योजना घरोघरी पोहोचवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं. साताऱ्यातल्या माण मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाली. प्रभाकर देशमुख यांना डावलून प्रभाकर घारगे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं प्रभाकर देशमुख आणि अभय जगतापांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि मोठी बाचाबाजी पाहायला मिळाली. साताऱ्याच्या कोरेगाव मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या मोबाईल स्टेटसवरून महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये वाद झाला. स्टेटस ठेवणाऱ्या मुलाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत शशिकांत शिंदे यांनी आंदोलन केलं. दरम्यान ही सगळी स्टंटबाजी असल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केला. पारनेर नगर मतदारसंघातल्या महायुतीचे उमेदवार काशीनाथ दातेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. पंढरपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आमने-सामने, त्यामुळे पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं पाठिंबा दिला नाही, तर माढा आणि मोहोळ मतदारसंघात नाईलाजानं निर्णय घ्यावा लागणार असल्याचा इशारा काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांनी दिला. पालघरमधल्या बोईसरच्या सिडको परिसरात दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार विश्वास बळवी आणि शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांचं बोईसर शहरात लागलेले बॅनर फाडल्यानं राडा झाला. आम आदमी पार्टीनं रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी भवन इथं जयंत पाटील यांची भेट घेतली आणि पाठिंब्याचं पत्र दिलं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येऊ नये अशी आम आदमी पक्षाची भूमिका. पुणे जिल्ह्यातल्या 202 मतदार केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला. मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं खडकवासला, बारामती, भोर आणि हडपसर मतदारसंघातल्या 202 मतदार केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात आला. भारताचं संविधान हे केवळ पुस्तक नाही, या संविधानामध्ये देशाचा आवाज आहे आणि मोदी आणि आरएसएस हे संविधान संपवायला निघाल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी बीकेसीतल्या सभेमधून भाजपवर जोरदार निशाणा साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतापलेले पाहायला मिळाले. मुंबईमध्ये बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त सभा संपन्न झाली. तिथं प्रवेशद्वारावर ते आले असता त्यांच्या सुरक्षा रक्षकांना मुंबई पोलिसांनी अडवलं. त्यावरून उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
आगीमध्ये उडी मारून बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी असलेले धनुष्यबाण वाचवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. त्याला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. सत्ता हाती द्या, मराठी तरुणांना 100% रोजगार देतो असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. त्याच त्याच चेहऱ्यांना निवडून देण्यापेक्षा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं आवाहन त्यांनी केलं. शरद पवार यांनी राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे जागोजागी सभा घेत आहेत. या दरम्यान एका सभेमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. शिवसेना उमेदवारांच्या सभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री येण्यापूर्वी भोजपुरी गाण्यावर महिला नसते हीच का लाडकी बहीण योजना अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल विचारला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. 8 नोव्हेंबर हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कामाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नव्या पीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं जाणार. फलटणमध्ये कुणाचाही प्रचार न करण्याची भूमिका रामराजे निंबाळकरांनी घेतली. त्यामुळे निंबाळकरांच्या विरोधात अजित पवार चांगलेच संतापले. रामराजे प्रचारात दिसत नाही, मी त्यांना नोटीस पाठवणार आहे असं अजित पवार म्हणाले. भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टीका करताना औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दीकी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारू असं सिद्दीकी म्हणाले, तर घरात स्वस्त झोपा अन्यथा घरात घुसून मारणार असल्याचं प्रत्युत्तर नितेश राणे. आपला पराभव करण्यापूर्वी व्यूहरचना केली जात असल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणावर आहे असं सवाल उपस्थित होतो. तुमच्या भानगडीमुळे तुम्ही चक्रव्यूहामध्ये अडकल्याचा पलटवार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र सामनाचं जीमेल युट्यूब चॅनल हॅक झाले. सामनाची वेबसाईट सामना.com यावरून एखादी चुकीची बातमी अफवा चुकीचे फोटो व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन सामनाकडून करण्यात आले. दैनिक सामनाकडून याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. विक्रोळी विधानसभेतल्या महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांना महागात पडलं. याचा पाठपुरावा करण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विक्रोळी पोलीस ठाणे आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. सुनील राऊत यांना अटक करावी, त्यांच्यावर प्रचारबंदी आणावी अशी मागणी सोमय्या यांनी केली. राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय, त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेकमुळे एक ओळ छापायची राहिली, आम्ही तुम्हाला चंद्र आणून देतो अशा शब्दात शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली. उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. तसंच महायुतीनं आणलेल्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचलाय, लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्या म्हणाल्या. महाविकास आघाडी म्हणजे महाअनाडी आघाडी आहे अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. अकोल्यातल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडून अराजकता निर्माण करण्याचं काम सुरू आहे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी काँग्रेसच्या माध्यमातून जी मोट बांधताय ती महाराष्ट्र आणि देशासाठी घातक आहे अशी टीका सुद्धा फडणवीसांनी केली. महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे गोंदियामध्ये महिलांनी खुश होत खासदार प्रफुल्ल पटेल यांना ओवाळणी केली. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार हे कोकणातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रमाणे पोकळ आहे असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं. काँग्रेस उमेदवार भगीरथ भालकेंच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. सांगलीमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर गाडगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यानंतर शहरातल्या प्रमुख मार्गावरून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये आमदार हरीश पिंपळेंनी जेसीबीवर चढून स्टंटबाजी केली. मूर्तिजापूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर भाजप उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांनी जेसीबीवर चढून केलेली स्टंटबाजी चर्चेचा विषय बनली. दरम्यान त्यांनी दंड थोपटून जणू विरोधकांना आव्हानच केलं. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी
टीका केली। जाहीरनाम्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेकमुळे आम्ही तुम्हाला चंद्र आणून देतो ही एक ओळ छापायची राहिली अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी टीका आणि एक ओळ छापायची राहून गेली की आम्ही तुम्हाला चंद्र आणून देतो। शरद पवार हे त्यांच्या चेहऱ्यासारखं राज्य बदलणार का? महाराष्ट्र बदलायचं म्हणजे कसला चेहरा पाहिजे असं म्हणत शरद पवारांवर सदाभाऊ खोत यांनी टीका केली। तर सदाभाऊ खोत हे फडणवीसांचे चमचे असल्याचं म्हणत त्यांना त्यांची जागा लवकरच दाखवण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिला। शरद पवारांवर टीका केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांचा इंदापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध करण्यात आला। सदाभाऊ खोत यांच्या फोटोवर शाई फेकत निषेध करण्यात आला। यावेळी खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राहुल गांधींचं भारत जोडो अभियान महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी घातक असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। तर भारत जोडो अभियानातल्या समाविष्ट संघटना या अराजकता पसरवण्याचं काम करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला। ज्यांनी संविधान बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी 405 नारा दिला तेच अराजकता पसरवतायत असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला। राहुल गांधी महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचं काम करतात असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता। त्याला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले। भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना विरोधकांकडून धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। अमळनेर विधानसभा मतदारसंघात धमकावलं जाते मी कुणालाही घाबरत नाही मला माहिती आहे हत्ती चले बाजार आणि कुत्ते भूके हजार असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली। मुंबईमध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणारे राजू पेडणेकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वर्सोवा मधून हरुण खान यांना उमेदवारी दिली असून राजू पेडणेकर इथून अपक्ष निवडणूक लढवतात त्यामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। पुण्यातल्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलाय। हर्षवर्धन पाटील यांचे मामा अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला। शरद पवार पक्षातून इंदापूरची विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होऊन जगदाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली। शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर कडवा शिवसैनिक आपल्या सोबतच असल्याचा दावा प्रकाश निकम यांनी केला। वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये सुधीर कोठारे आणि राजू तिमांडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राजीनामा दिला। हिंगणघाट मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या राजू तिमांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। मावळमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडेंना बाळ भेगडे यांनी पाठिंबा जाहीर केला। बापू भेगडेंच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्यानं मावळमध्ये महायुतीत फूट पडल्याचं पाहायला मिळतं।